नाशिक मध्ये कुंभमेळा किती वर्षांनी भरतो? दर 12 वर्षांनी. 12 वर्षांनी. त्याच्या मागची कथा माहिती आहे का तुम्हाला? हो, समुद्र मंथन करताना जे अमृत कुंभ भगवान शंकराने मला वाटतं कुठेतरी नेत असताना भारतात चार ठिकाणी कुंभाचे अमृताचे थेंब पडले, ज्यापैकी नाशिक एक आहे, उरलेलं आहे उज्जैन, हरिद्वार आणि अलाहाबाद, चौथं आहे नाशिक. जेव्हा गुरु सिंह राशीत प्रवेश करतो त्यावेळी कुंभमेळ्याचं दर 12 वर्षांनी नाशिकला आगमन होतं. गोदावरीला आणखी नाव काय आहे? नाशिकमध्ये काय संबोधलं जातं गोदावरी? भारतात दक्षिणेची गंगा असं म्हटलं जातं. बरोबर आहे. कुंभमेळा किती वर्षांनी भरतो बरं नाशिकमध्ये? हे सगळ्यांना पाठ आहे. बरं, 12 वर्षांनी भरतो, मग बाकीचे इतर कुंभमेळे कुठे कुठे भरतात? जैन इलाहाबाद आणि नाशिक. चार. किती वर्षांच्या अंतराने? 3 वर्षांनी. 3 वर्षांनी. पण या कुंभमेळ्या मागची कथा काय आहे? कथा नाही सांगता येणार. असं म्हणतात की पाप धुतले जातात आंघोळ केल्याने. काय पडलेलं आहे ही म्हणते? अमृत पडलेलं आहे इकडे. म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणावर जेव्हा कृष्णानी ते रूप धारण केलं होतं ना, काय कोणतं तरी ते त्याच्यामुळे सगळे राक्षस हे मैत्रिणी, अशी कथा आहे ना की जेव्हा समुद्र मंथन होत होतं तेव्हा सगळ्या गोष्टींचं वाटप चालू होतं आणि अमृत जेव्हा निघालं तेव्हा या अमृतावर दानव आणि देव यांचं युद्ध होऊ शकतं हे लक्षात आल्यानंतर इंद्राचा मुलगा म्हणजेच गरुड याने तो कुंभ उचलला आणि तो आकाशातून घेत जात असताना चार थेंब वेगवेगळ्या चार ठिकाणी पडले आणि त्या चारही ठिकाणी आत्ताचे कुंभमेळे भरवले जातात. ती ठिकाणं म्हणजे उज्जैन, वाराणसी, इलाहाबाद आणि नाशिक.